शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या एकूण वातावरणाने हिसकावून घेतला. रब्बी हंगामात मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाचं रविवारी आलेल्या अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान झालंय. डाळिंबाच्या बागा गारपिटीनं उद्ध्वस्त झाल्यात. फळबागांचं, द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर आणि अकोले तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी संकट घेऊन आला. अचानक आलेल्या पावसामुळे या दोन तालुक्यातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा, आंबीदुमाला, केळेवाडी, अकलापूर, घारगाव या परिसराला वादळाचा जबर तडाखा बसलाय. डाळिंबाच्या बागेचं अधिक नुकसान झालंय. काही ठिकाणी शेतातील घराचं छत उडून गेलं. दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत वादळ वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं आंब्याच्या बागांमध्ये आंबे आणि कैऱ्यांचा सडा पडला. शेतमालाला भाव नसल्यानं आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यावर हे नवं अस्मानी संकट कोसळलंय. काल अचानक झालेल्या बोटा येथे झालेल्या चक्रीवादळामध्ये आमच्या गावातील, आम्ही जिथे राहतो त्या घराचं पूर्ण छत उडून गेलं असता, त्यासोबत घराच्या तुळईला झोळीमध्ये बांधलेली माझी मुलगी तीही त्या वादळाबरोबर उडून गेली आणि तिला तिच्या डोक्याला मार लागला असून डोक्याला तिच्या 8 टाके पडले आहेत. आज आमच्या कुरकुरवाडी या गावामध्ये अचानक आलेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर डाळिंब, आंबा यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. प्रथमतः पहिलाच शेतीमालाला कोणत्याही प्रकारचा भाव नसताना आम्ही इकडून तिकडून पैसे जमा करून कर्ज करून आम्ही हा माल पिकवला आहे. त्यात ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर आमच्या आंब्यांचं नुकसान झालेलं आहे. संगमनेर आणि अकोले तालुक्यात शेतीसोबतच मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. काही ठिकाणी वादळामुळे घराबरचे पत्रे उडून गेलेत. पाऊस आणि वादळामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीची तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून तलाठ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यात. या भागातील फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मेजर क्रॉप आता फळबागांचा असल्यामुळे फळबागांची मोठी नुकसान दिसते. तर या नुकसानीच्या बाबतीत सर्वे करायचे आदेश आमच्या स्थानिक ग्राम पातळीवर जे कृषी सहाय्यक आहे त्यांना आपण देत आहोत आणि सर्व याचा सर्वे करून त्यानंतर आपण त्याचे पंचनामे वगैरे करत आहोत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे. शिर्डीहून प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.